नमस्कार, मी घनश्याम उल्हारे शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर मी आपणासाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन नेहमी उपस्थित राहतच असतो। तर आज आपण कवड्याची माळ बनवणार आहोत आणि कवड्याच्या माळासाठी कमेंट केलं होतं आपल्याला दिल्लीवरून जय खत्री। तर त्यांच्या कमेंटनुसार आज आपण कवड्याची माळ बनवत आहोत। त्यानंतर एक कमेंट होतं बघा, सौरव देवकर त्यांनी काय सांगितलं, सर तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहतो, चाबूक आसन, गोफन आसन, मूर्खी, मुस्क, जेवढे भी मी व्हिडिओ आहेत तेवढे मी व्हिडिओ पाहिले आणि सगळं मला बनवायला या लागलेले आणि शेजारी पाजारी सुद्धा माझ्याकडून जे काही वस्तू लागेल ती वस्तू बनवून नेत आहेत। मला फार बरं वाटलं, सगळे माझे शेतकरी बांधव शिकावात म्हणून मी फार आटोकाट प्रयत्न करून आणि एक एक आडा मी तुम्हाला 10-10 वेळेस समजून सांगून व्हिडिओ बनवत असतो। तर बघा, सौरभ देवकर यांना हे सगळं शिकलेले माझ्याकडून आणि ते चांगल्या प्रकारे ते सगळे आयटम बनवतात आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना लागत असन तर ती देत असतात। तर बघा, जर अशा कला जर आपल्यात शिकलेले भरपूर असतील आणि ज्याला कामाची गरज आहे आणि जे ऑलरेडी कारागीर आहेत अशांसाठी आपण काम चालू केलेलं आहे, तर आपल्याला कारागिराची बी गरज आहे, तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ज्याला होलसेलमध्ये माल पाहिजे असेल, सर्व दावे, मोरख्या, येसनी, जेवढे बी चित्राबांचे आभूषण आहेत माळा फिळा तेवढे आपण होलसेलमध्ये देऊ, तर मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, 99 11 90 46 14 या नंबरला कॉन्टॅक्ट करा। आणि जर कारागीर असेल तर आपल्याला भरपूर प्रमाणात कारागीर पाहिजेत, खाण्यापिण्याची राहण्याची सोय आहे आणि जेवढं जेवढं काही बनवता येईल तेवढं तेवढं मला या मोबाईल नंबरवर सांगा आणि जर जेवढा बी माल लागेल तेवढा माल आपल्याला घरपोच केला जाईल। तर याच्यासाठी मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तर चांगल्या कारागिरांनी मला ताबडतोब कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला माल मागवायचा असेल चांगल्या क्वालिटीचा तर तुम्ही माल घरपोच मागवूही शकता, म्हणून या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माझं पाहून जेवढं शिकता येईल तेवढं शिका, घरच्या घरी बनवा, इकत आणायचा प्रयत्न करू नका आणि लागलीच गरज तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करा आणि पुढची माहिती घ्या। आणि चला आता आपण कवड्याची माळ बनवायला घेऊ। चला, बघा, आता मी तुम्हाला ही विण पहिली सांगतो, ही विण कशी करायची ही विण आधी बघून घ्या, हे पा कशी व्यवस्थित आहे, कवड्या कशा टाकलेल्या आहेत बघा, कशा टाकलेल्या आहेत कवड्या। आणि ही जी येणीचा प्रकार आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो, हे तुम्हाला दाखवतो, ह्या पद्धतीची आपल्याला हे पा बारीक बघा नाही का, अशी जी विण आहे ही विण आपल्याला टाकायची आणि याच्यामध्ये कवड्या साऱ्या कवड्या आपल्याला याच्यामध्ये बसवायच्यात। तर काय करू आपण, पहिले ही विण तुम्हाला दाखवतो कसे विणायचं। तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, इथपर्यंत इकडून आहे ना, इथपर्यंतची विण जर तुम्हाला आली नाही, ही विण महत्वाची, ही जर विण आली ना मग खाली कवड्या टाकता येतात, बघा कवड्या कशा टाकलेल्या बघा तुम्ही व्यवस्थित, बघा या कवड्या कशा टाकलेल्या बघा। आणि हेच काय नाही मागल्या आणि मागल्या बाजून पहा, आता ही पुढची बाजू आहे आणि मागली बाजू पहा, ही मागली बाजू, मागल्या बाजूने बाकले मणी टाकल्यात आणि काय दिष्ट मणी टाकल्यात, आहे का हा दिष्ट मणी आहे कवड्यांमध्ये आणि हे बाकीचे हे असे मणी टाकलेले आहेत पा। हे विण महत्वाची आहे, तर पहिले तुम्ही विण बघून घ्या एकदा अशी आणि नंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो। तर बघा, इकडे बघा, आता आपल्याला कवड्याची माळ बनवायची, तर कवड्याची माळ बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कवडे लागणार आहेत, ह्या अशा कलरच्या कवड्या, ह्या कलरच्या कवड्यामध्ये आपण हे दिष्टमणी बी टाकणार आहे, मध्ये मध्ये दिष्टमणी थोडे टाकणार आहेत, एका बाजूनी कवडे राहील, एका बाजूनी दिष्टमणी आणि असे हे बारकाले मणी राहतील, हे बारकाले मणी राहतील हे असे, तर आपल्याला कवड्या प्लस दिष्टमणी आणि ह्याच्या मण्याची आपल्याला कवड्याची माळ बनवायची। तर कवड्याची माळ बनवण्यासाठी बघा, आपल्याकडे हे पहिला आपण आणलेला आहे बंडल, हा दोरा, तर ह्यो दोरा वापरू आपण, ह्या दोऱ्याची आपल्याला बघा, याच्यासाठी आपल्याला ही यंत्र पूर्ण दाखवा, हे आपण फळी आहे
एक फळी आहे आणि फळीला इकडे चार खिळ हानले आहेत बघा, जवळून दाखवा, चार खिळ, ही चार खिळ हानले आहेत या टोकाला आणि या टोकाला हा एक खिळ हानलाय. याच्यामधला अंतर आहे 3 फुटाचं आहे. आपल्याला माळा 3 फूट करायची, 2.5 फूट माळ करायची मध्ये इनायची आणि इकडून 1/2 फूट इकडून 1/2 फूट म्हणजे 3 फुटाची माळ आपल्या गायच्या गळ्यामध्ये व्यवस्थित येते. गाय बैलाच्या गळ्यामध्ये व्यवस्थित येते. आता ही माझ्याकडे फळी आहे, फळी असल्यामुळे मी केलं, पण तुमच्याकडे जर फळी नसेल, एक सपाट लाकडाला तुम्ही एक खिळा इकडे आणला आणि दोनच खिळे इकडे आणले तरी चालतंय. आपण याची तर बनवणारच होती, या चार लाईन, याच्या आपण चार लाईन घेणार आहेत, पण आपल्याला माळ विणायची कायची. आता आपल्याला ह्यानी काही चांगलं दिसणार नाही, त्याच्यासाठी आपण काय केलंय, मायक्रॉमची दोरी आणली बघा. ही 10 फुटाचे 3 पीस लागणार आहेत आणि आपण त्या 3 पीसांनी अशा आपण ही पूर्ण माळ विणणार आहोत. आतमध्ये याच्यामध्ये कवड्या आणि मणी घालणार आहोत आणि त्याच्यावर ह्या मायक्रॉमची ही जी लाल दोरी का याने आपण विण करणार आहोत. आता आपण हे बघा, हे मणी एक लाईनला वावलेले आहेत, ही एक लाईन केली आणि ह्या कवड्याच्या 2 लाईन केलेल्या आहेत. 10-10 फुटाचे मायक्रॉमचे 3 तुकडे काढलेले आहेत. तर आता हे मी ह्या फळीला, ह्या खिळ्यांना, ह्या खिळ्यांना, ह्या फळीला बांधतो आणि मग तुम्हाला दाखवतो हे कसं बांधा. ह्या बाजूला बघा, ह्या बाजूला मी कडी बांधलेली आणि आपण ह्या कडीत करणार आहेत. ही कडी आपल्या माळाला राहणार आहे आणि ह्या कडीतून आपण इकडून ह्याला बांधून घेतो. हे पहा, आपण ह्या खिळ्याला हे 4 लाईनी बांधल्यात. हे सपोर्ट साठी आहे. इकडून कवड्या येतात, इकडे कवड्या येतात आणि मध्ये ही बारकाले मणी आणि दिष्ट मणी येतात. हे आपण हे खेळायला बांधले. आपल्या 4 लाईनी आपल्याला एकत्र करायच्या ह्या मायक्रोम मध्ये आणि ह्या काही याच्यामधून आपण आता ह्या दोऱ्या वळून घेतल्यात आणि ही कडी आपण आहे ना माळ्याला टाकणार, एक साईडला कडी आणि नंतर दुसऱ्या बाजूनी वळून घेऊन आपण त्यात बांधणार गायच्या गळ्यामध्ये. तर आता इथं कसं करायचं तुम्हाला दाखवतो. आता हे 4 दोऱ्या आल्या, या 4 दोऱ्या आल्यात ना, तर त्यातल्या 2 एक साईडला घ्या आणि ह्या 2 एक साईडला घ्या, 4 वेगळे करायचे आणि याचे आपण येणी तयार करू. तर येणी कशी करणार, हे इकडे घ्या, हे इकडे धरा, हे इकडे घ्या. आता इथं आपल्याला जागा येणी तयार करायची, अशी म्हणजे हे आपल्याला गुतवायचं आहे, बाकी काय करायचं नाही याचं. याच्यामध्ये काय नाही, आपण याच्यावर येणी विणणार आहोत. याची या पद्धतीने याला गुतेल करून टाकायचं, फक्त या आतमध्ये घालायचं आपल्याला. आता बघा, ही दहा आलं, ही दहा आल्यानंतर आपल्याला याच्यात 10-10 फुटाचे आपण 3 तुकडे केलेले आहेत. ते 3 तुकडे काढून घ्यायचे आहेत, 3 घ्यायच्या बाजूला. हा एक हा साईडला टाकू, याचा एक टोक आपल्याला, याचा एक टोक इथं धरायचा इथं. त्याच्यानंतर दुसरा मी इकडे साईडला टाकू, त्याचा एक टोक इथं टाकू. आपल्याला हे बिया मधून मधून वळून घ्यायचं. आपण हे 10-10 फुटाचे 3 तुकडे काढले आहेत, लक्षात ठेवा, 10-10 फुटाचे 3 तुकडे काढले आहेत. आता काय करू आपण, आता हे टोक आहेत का, ही याच्यातून वळू प्रत्येकाचा एक एक आणि असा इथं धरू. इथं सरासरी किती, इतका इतका, म्हणजे हे किती येतं माहितीये का, 1/2 फूट येतं असा, हा इतका इतका. तर खालच्या बाजूला वरून खाली घ्यायचा, हे लक्ष द्या, बारीक लक्ष द्या, म्हणजे कसं आहे तुम्हाला प्रॉब्लेम यायचा नाही. हे पा, हा सरासरी इतका, हा या घातला, दुसरा वावा, दुसरा वावल्यानंतर तितकाच घ्यायचा. हे पा, तितकाच, फक्त एकाद्या काही गुतवायचे नाही, हा तितका घातला, दुसरा आणि हा तिसरा घ्या, परत तिसरा घातला, हा पण तितकाच घ्यायचा असा. आता हे झालं का पूर्ण, हे पूर्ण झालं असं. तर आता ही, आता याचे जे वरले बाजू आहेत का ह्या तिन्हीच्या बी, त्या साईडला टाकून द्या, या ह्या साईडला टाकून द्या, याच्या साईडला ह्या तिन्ही बी आणि खालच्या 3 आहेत ना, याचे जाम धरा, याच्यात याच्यात जाम धरा. थोडस जास्त लांबला असेल तर कमी करा. हा हे आता हे इथं जाम धरलं का, इथं जाम धरल्यानंतर आपल्याला या दोऱ्याने काय करायचं, 1-2 पिळ मारून घ्यायचं, म्हणजे काय होतं निष्ठत नाही. आता आपल्याला याच्या इंत करायची ना, म्हणून आपल्याला ही दोऱ्याने 2-3 ठिकाणी बांधून घ्यायचं असं.
हे तिन्ही बी बाजूला टाकले, त्याचे खालचे टोक बांधले बरं का, यातून वगून घेतल्यात आणि ही टोक बांधल्यात, हे बाजूला टाकलेलं आहे, हे असे बांधून टाकायचे. आपण हे एक दोन तीन आणि चार ठिकाणी बांधलंय, चार ठिकाणी बांधलं. हे जे काय टोकं जर जास्त होत असेल ना, तर हे आपल्याला कापून काढायचे, हे ठेवायचे नाही, कापून काढायचे टोकं. आता हे आपलं परत इथं घ्यायचं. आता आपली खरी येण चालू होणार आहे. आणि तुम्ही शिकणं तुमचं महत्वाचं काय आहे, तुमचं काय शिकायचं महत्वाचं आहे. आता आपण काय करणार इथं, तुम्हाला मी माळ दाखवल्याप्रमाणे ही पहिली आपली साईडची विण. इथपर्यंत आपण विण तयार करून घेणार आहोत, गोप, हा गोप, ही कडी, आणि कडीच्या खाली इतका गोप तयार करणार आहोत, असा इतका इतका गोप तयार केला की इथून मोर आपण कपडे टाकाय चालू करणार आहेत. हे जे तुम्ही शिकणार ना, हेच शेवटपर्यंत आहे, हेच शेवटपर्यंत आहे. फक्त इथून मोर तुम्हाला कपडे आणि मनी गुंतवायच्यात. हे जे गोप तयार करणार आहेत, हा गोप शेवटपर्यंत ह्योच आहे, याच्यात काही नाही. त्या गोपामध्ये आपण कवड्या टाकणार आहेत, मनी टाकणार आहेत, आणि आपली कवड्याची माल तयार करणार आहेत, हे लक्षात घ्या. तर आता विणताना काय करणार आपण, आता थोडं लांब होतंय हे असं, जरा लांबून दाखवा मी कसं बसलोय, जरा लांबून दाखवा. हे पा, मी असा बसलोय, ही फळी कशी मांडली, ही फळी ह्या दिशेला मांडली, या दिशेला ही फळी मांडली, ह्या माळा पाठीमागे येतात, आणि मी या दिशेने असं विणायला चालू करणार आहे, इथून चालू करणार आहे. आता आपण काय करू, हे जरा लूज वाटतं ना, हे लूज नाही ठेवायचं, हे आपल्याला जरा थोडस टाईट करून घेऊ, अजून थोडस वडून घेऊ याला. पण काय करू, आपला व्हिडिओ लय मोठा होईल, त्याच्यामुळं आपण आता काय करू, याला भाग एक देऊ आणि आपण इथंच थांबू, आणि भाग दोन मध्ये आपण माळ विणलेली पाहू. तर भाग एक आपणास कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.